तुला काय वाटतं की पुढच्या 10 वर्षानंतर इंडिया कुठे असेल? मागच्या 2 वर्षात जे काय घडलंय की आपण एक स्पिरिच्युअल लीडर झाले होत जगाचे. ड्यूरिंग दिस पॅन्डेमिक तू बघशील सगळे जण एकत्र आले, सगळे देश एकत्र यावं लागलं. बिकॉज ना कॉमन हार्डशिप्स ब्रिंग पीपल टुगेदर. आणि कॉमन शत्रू होता आपल्या सगळ्यांचा तो म्हणजे तो व्हायरस. राईट. आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागलं. हे तरी इंडियाने एक वेगळाच लिडरशिप रोल केलाय जिथे विच वॉज बेस्ड ऑन स्पिरिच्युअलिटी नॉट पॉलिटिक्स. हे आपल्या वैशिष्ट्य खूप मोठं वैशिष्ट्य जे कुठल्या देशात मिळणार नाही. राईट. द सिव्हिलायझेशन ऑफ गिव्हिंग शेअरिंग एम्पथी हे सगळं आपल्या कल्चरमध्ये आहे ना. 10 वर्षांनी मला वाटतं इंडिया विल बी वर्ल्ड लीडर फ्रॉम स्पिरिच्युअल पॉइंट ऑफ व्ह्यू. मे बी स्पिरिच्युअल पॉलिटिक्स असं काहीतरी नवीन येईल जिथे आता देशांचे बाउंड्रीज पण आता माझ्या इथे संपवून टाकायला लागतील. कारण इंटरनेटने ते पण घालवलं आहे ना सगळ्यांना ऍज अ युनिट एकत्र यायचं. आता नॅशनलिझमच्याही पलीकडे जायचं आपण. ही वेळ आली विसरून जा हिंदू मुस्लिम तर गेलं खड्ड्यात. पलीकडे जायचं आपण. भारत जो आधी संदेश द्यायचा की वसुधैव कुटुंबकम हे आपलं कल्चर आहे आणि ते टिकून राहिलंय आणि ते आपण दाखवून दिल्या या पॅन्डेमिक मध्ये ते नक्कीच होणार आहे.